ज्ञानेश्वर माऊलीच्या पावनभूमीत साईराज मंगल कार्यालय आळंदी येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी प्रथम पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रभू विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन संतोष हराळे भोर, प्रकाश ननवरे उपाध्यक्ष भाजपा नाशिक जिल्हा, अनिलजी वसव वडूज या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रभू विश्वकर्मा जयंतीला आमदार महेशदादा लांडगे भोसरी, अण्णा आढळराव पाटील, महापौर राहुल जाधव पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरसेविका सुनीताताई रंधवे, भाजपा तालुका अध्यक्ष संजय जिजाबा थोरात आंबेगाव यांची आवर्जून उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्तपरायण नंदकिशोर चव्हाण यांच्या आध्यात्मिक प्रवचनाने झाली. गणेश शिंदे प्रसिद्ध युवा व्याख्याते यांनी आयुष्य जगण्याची कला व संजय सोनवणी इतिहासकार यांनी लोहार समाजाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. डॉक्टर प्रमोद लोहार यांनी बेटी बचाओ जनआंदोलनावर मार्गदर्शन केले. विविध जाती उपजातींमध्ये संघटनांमध्ये गावोगावी विखुरलेला लोहार समाज एकत्र यावा या उद्देशासाठी एक जिल्हा एक प्रभू श्री विश्वकर्मा जयंती सोहळा या संकल्पनेचा जन्म झाला व या संकल्पनेला अस्तित्वात आणण्यासाठी व राबवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. असंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत व मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याची खास वैशिष्ट्ये पुणे जिल्ह्याच्या इतिहासात 11 अधिक संघटना मंडळे यांनी एकत्र येऊन या सोहळ्याचे आयोजन केले. समाजबांधवांकडून कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता फक्त सहभागी कार्यकर्ते यांच्या आर्थिक सहकार्यातून सहभागी संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी यांचे भाषण झाले नाही किंवा सत्कार करण्यात आला नाही. हा समानतेचा नवा पायंडा या सोहळ्याद्वारे पाडण्यात आला. संघटना गट तण बाजूला ठेवून समस्त कार्यकर्त्यांनी फक्त लोहार म्हणून हा सोहळा पार पाडला. आरोग्य शिबिर, भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत डोळे तपासणी, चष्मे वाटप व आध्यात्मिक प्रवचन, सामाजिक प्रबोधन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. समाजामधील ज्या काही वितुष्ट विचारसरणी असणारी जी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज जावा की समाज हा एकत्र आल्यानंतर कुणालाही कुणाचीही भेडभाड ठेवत नाही आणि आज कुणाचंही हे न करता सर्वजण एकत्र आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रथमतः आपण एक जिल्हा एक विश्वकर्मा जयंती सोहळा अशा पद्धतीने आपण आज जयंती सोहळा साजरा केला. यामध्ये या संकल्पनेचा मूळ उद्देश असाच आहे की उपजातीमध्ये पोटजातीमध्ये विभागलेला समाज, आपल्या विविध संघटनांमध्ये विभागलेला लोहार समाज हा ह्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र यावा. चांगलं काम समाजाचं आहे. सर्वांनी एका नेरीमध्ये मन मिसळून राहिल्यानंतर समाजाची चांगली प्रगती होती. एक गलत उदाहरण म्हणलं तर आज विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल. मी सर्व समाज बांधवांना विश्वकर्मा जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. मंत्र्यांचा जो निधी आलाय, करोडो रुपयाचा निधी आलाय, तळागाळापर्यंत निधी पोहोचलेला आहे, प्रत्येक समाजाकरता हे केलेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून माझ्याकडे जे मंदिराचा प्रस्ताव आलाय त्या प्रस्तावात आम्ही निश्चितच एक तालुक्यामध्ये आगळं वेगळं प्रभू विश्वकर्मांचं एक मंदिर उभारू आणि त्या मंदिरातनं निश्चितच प्रेरणा मिळून एक चांगला समाज, एक चांगले तरुण उभे राहतील अशी मी आशा व्यक्त करतो. प्रभू विश्वकर्मांना प्रार्थना करतो. 11 संघटना आहे, त्यांच्या एकाही कार्यकर्त्याचं याच्यामध्ये भाषण झालेलं नाही. ही एक कौतुकास्पद बाब आहे. याच्यामध्ये जर आपण असं प्रबोधन करत गेलो आपल्या समाजाचं, समाजाला नवीन नवीन देत होते, वेगवेगळ्या योजना सांगितल्या, पारंपरिक जे व्यवसाय सुधारण्याचं मत सांगितलं, तर आपल्या समाजाचा विकास होईल. सुनील थोरातसह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, हवेली.